टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल। आज आपण आपला इयत्ता दुसरीचा एक नवीन पाठ्यघटक शिकणार आहोत, शब्द डोंगर। आता शब्द डोंगर म्हणजे काय बरं? आता डोंगर म्हणजे तुम्ही बघितलं आहे जमिनीपेक्षा उंच असणाऱ्या भागाला, म्हणजे खूप उंच बरं का डोंगर म्हणतो। पण आता शब्दांचा डोंगर कसा बरं करायचा, तर त्याचाच आज आपण अभ्यास करणार आहोत। तुम्हाला एक शब्द दिला जाईल, त्यावरून तुम्ही शब्द डोंगर तयार करायचा आहे। इथे तुम्हाला आंबा हा शब्द दिला आहे। आता आंबा या शब्दावरून त्यामध्ये एक एक शब्द वाढवत जायचा आहे आणि मग तो शब्द डोंगर तयार होतो। चला तर मग बघूयात। आंबा, हा आंबा, दुसरं वाक्य। हा आंबा आहे, वाक्य थोडं वाक्यात एक शब्द वाढवलेला आहे। हा आंबा मोठा आहे, म्हणजे आंब्याचे एक एक विशेषण, म्हणजे त्याचं काय विशेष आहे, फक्त आंबा आहे एवढंच कळलं, पण नंतर तो डोंगर जसा जसा वाढतोय तसं तो आंबा कसा कसा आहे हेही आपल्याला कळत जातं। हा आंबा मोठा आहे, हा आंबा मोठा पिवळसर आहे, हा आंबा मोठा पिवळसर रसाळ आहे। बघा आंब्यामध्ये किती गुण सांगतायत। हा आंबा मोठा पिवळसर रसाळ गोड आहे। आता कळलं का तुम्हाला? हा एका शब्दावरून आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींचं वर्णन एक एक शब्द वाढवत करत गेलो, त्याला म्हणतात शब्द डोंगर। चला आता आपण परत बघूयात। पहिला शब्द आपला होता आंबा, दुसरा शब्द आपला आहे, म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये काय शब्द ॲड झाला, हा। काय शब्द ॲड झाला? हा। आता तिसऱ्या वाक्यामध्ये आंबा आहे, म्हणजे एक शब्द अजून वाढला आहे, आहे। आता हा आंबा मोठा कसा आहे, आकाराने मोठा आहे हे आपल्याला आता कळालंय। आता नुसताच मोठा आहे का? नाही, मोठा असण्याबरोबर तो पिवळसर आहे। कसा आहे? पिवळसर। हा आंबा मोठा पिवळसर रसाळ आहे। एक शब्द काय पुढचा वाढला आहे? रसाळ। आता हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे। कसा आहे? गोड आहे। अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दात एक एक शब्द वाढवत जाऊन शब्द डोंगर तयार करणार आहोत। आता ह्याला डोंगर का बरं म्हणालो, तर बघा हा आकार बघा मुलांनो, डोंगरासारखा दिसतोय का? हो बरोबर, म्हणूनच याला शब्द डोंगर असे म्हटलो आहे आपण। आणि असा शब्द डोंगर तुम्हाला तयार करायचा आहे। पुढे बघूयात। हे फूल, आता आपल्याला पुढचा शब्द काय आहे? फूल। आता हे फूल, हे फूल आहे, हे फूल गुलाबी गुलाबाचे आहे, हे फूल सुगंधी आहे, हे फूल सुगंधी व पिवळ्या रंगाचे आहे। आता हे फुलाबद्दल वर्णन आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे। प्रथम फूल हा शब्द आहे, नंतर आपण एक त्यात वाढवला शब्द तो आहे हे, नंतर तिसऱ्या वाक्यात आपण आहे हा शब्द वाढवलाय। आता इथपर्यंत आपल्याला काय कळालं होतं? फूल आहे बाबा, पण मग ते कोणतं आहे?
तर ते पुढच्या वाक्यात आपल्याला कळतंय गुलाबाचे. आता गुलाबाचे फूल कसे असते, सुगंधविरहित असते का? नाही. तर मग पुढचं वाक्य आपलं तयार झालं, गुलाबाचे फूल सुगंधी आहे. हे फूल गुलाबाचे सुगंधी व पिवळ्या रंगाचे, म्हणजे त्याचं एक एक विशेषण, त्यातला अनेक प्रकार, फूल, फुलाचा रंग, वास, नाव, हे आपल्याला कळत जातं, फुलाबद्दल अधिक माहिती कळत जाते आणि आपला शब्द डोंगर काय होतो, तयार होतो. अशा प्रकारे आपल्याला शब्द डोंगर तयार करायचा आहे. मी अजून एक शब्द डोंगर तयार करून दिलेला आहे, झाड. हे झाड, हे झाड आहे, हे झाड आंब्याचे आहे, हे झाड आंब्याचे हिरवे गार आहे, हे झाड आंब्याचे मोठे हिरवे गार आहे, हे झाड आंब्याचे मोठे हिरवेगार व उंच आहे. अशा प्रकारे आपण झाड या शब्दापासून शब्द डोंगर तयार केलेला आहे. पुढे बघूयात गाव. आता गाव या शब्दापासून शब्द डोंगर तयार केलेला आहे. हे गाव, हे गाव आहे, हे गाव कोठे आहे, नदी काठी आहे, हे गाव नदी काठी डोंगरावर आहे, हे गाव नदी काठी डोंगरावर वसले आहे. अशा प्रकारे आपण शब्द डोंगर तयार केलेला आहे. आता मी भजी हा शब्द घेऊन एक शब्द डोंगर तयार केलेला आहे. भजी, भजी कर, आई भजी कर, आई गरम भजी कर, आई गरम कांदा भजी कर, आई गरम कांदा बटाटा भजी कर. अशा प्रकारे मी भजी हा शब्द घेऊन शब्द डोंगर तयार केलेला आहे. आता आपल्या पुस्तकात घर हा शब्द दिलेला आहे, त्यापासून तुम्हाला शब्द डोंगर तयार करायचा आहे. येईल ना मग? चला तर मग करायला लागा. आणि अजून एक महत्त्वाचं, मी तुम्हाला एक प्रकल्प दिलेला आहे शब्द डोंगर तयार करणे. त्यामध्ये किमान 2 शब्द डोंगर तयार करायचे आहेत, बरं का? आणि ते मला शाळेत आणून द्यायचे आहेत. आता पुढे बघूयात परिसर समजून घेऊया, थोडा विचार करूयात आणि उत्तर लिहूयात. आता पहिल्या रकाण्यात तुम्हाला चित्र दिसत आहे, पक्षी प्राणी यांचे चित्र तुम्हाला दिसत आहे. आता त्या पक्ष्याचं प्राण्याचं कोणत्या अवयवाचं चित्र आहे त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. इथे पहिल्या कप्प्यात, नंतर हा अवयव कोणाचा आहे, म्हणजे कोणता, कोंबडा. याच्या घराचे नाव काय, खुराडे. याचे अन्न काय, दाणे टिपतो, हे त्याचं अन्न आहे. अजून काय आहे बरं अन्न, ते तुम्हाला शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. आता असाच प्रकारे तुम्हाला पोपट, घोडा यांच्यासुद्धा अवयवांचं नाव, अवयव कोणाचा आहे हे लिहायचं आहे आणि त्यांचं अन्न लिहायचं आहे. आणि बाळांनो, हे मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. अवयवाचं चित्र नको आहे, नसेल तरी चालेल, तिथे एक नंबर टाका. एक नंबरला कोंबडा, ते मला माहिती आहे, ते चित्र आपल्या पुस्तकात पण आहेत. पण हे पुढचा तक्ता तुम्ही भरून व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. चला तर मग करायला घ्या अभ्यास. धन्यवाद.